विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जमीर शेख आपल्यासोबत. हा जो प्रश्न दिला आहे, क्वेश्चन नंबर 33वा, ज्या प्रश्नामध्ये ई एफ जी तुम्हाला सॉल्व करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे ई एफ जी. आणि महत्त्वाचं आहे का हा क्वेश्चन जो आहे तो आहे आय आय टी जॅमचा. आय आय टी जॅम ही एक एंट्रन्स आहे जी बी एस सी फायनलचे विद्यार्थी देऊ शकतात. आणि ही जी एक्झाम असते ही एम एस सी किंवा पी जीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम असते. आता या प्रॉब्लेममध्ये दिला आहे सगळ्यात पहिले ॲसिटोफिनो C6H5CO CH3, त्याच्यावरती तुम्हाला ब्रोमिनेशन करायचं आहे ॲसिडिक ॲसिडमध्ये, ठीक आहे. नंतर तुम्हाला ई मिळेल, त्यावर तुम्हाला सोडियम बोरोहायड्रेट आणि मिथेनॉलची रिॲक्शन करायची आहे. तिथे एफ मिळेल आणि जी हा रिजन तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि तसं ॲडिशन करायची हायड्रेशन, मतलब तुम्हाला काय करायचं आहे, ॲसिडिफिकेशन करायचं आहे. आणि शेवटी जो तुम्हाला प्रोडक्ट भेटेल तो हा असा टाईपचा प्रोडक्ट भेटेल, C6H5CH CH5, त्याला आपण कॉन्ज्युगेटेड म्हणू शकतो, ठीक आहे. आणि याचं नाव आहे स्टिलबीन. आता बघू याचं उत्तर कशा प्रकारचं असेल. तर हा तुमचा रिॲक्टंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला ब्रोमिनेशन करायचं आहे. आणि ब्रोमिनेशनचं कंडिशन काय दिली त्यांनी, Br2 आणि ॲसेटिक ॲसिड. आता एक लक्षात घ्या, ब्रोमिनेशन हे दोन मीडियममध्ये करू शकतो आपण, ॲसिड किंवा बेसमध्ये. जर तुम्ही बेसिक मीडियममध्ये जर करशाल तर तुम्हाला मल्टिपल ब्रोमिनेशन होईल, मल्टी ब्रोमिनेशन होईल. आणि ॲसिडिक मीडियममध्ये जर करशाल तर तुम्हाला मोनो ब्रोमिनेशन मिळेल. आता मोनो ब्रोमिनेशन कशाला म्हणायचं, मोनो ब्रोमिनेशन म्हणजे ॲक्टिव हायड्रोजन जो असेल तिथं त्याचं एक सबस्टिट्यूशन होईल आणि हा असा कंपाऊंड तुम्हाला मिळेल. तर तुमचा Br2SiOH जर असेल तर हा तुम्हाला कंपाऊंड मिळेल, ठीक आहे. नाहीतर जर तुम्ही याला बेसच्या फॉर्ममध्ये जर टाकलं Br2 आणि OH निगेटिव्ह किंवा बेसिक मिडियम म्हणू आपण त्याला, तर ही रिॲक्शन जाते हायलोफॉर्ममध्ये. कशा जाईल, हे हायलोफॉर्म रिॲक्शन दाखवते, ठीक आहे. पण तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला दिलं आहे बेसिक मिडियम, त्याच्यामुळे तेवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता नंतरचा जो रिएजंट आहे तुमचा, तो रिएजंट आहे तुम्हाला टाकायचा सोडियम बोरोहायड्रेट. आता सगळ्यांना माहीत आहे की सोडियम बोरोहायड्रेट आणि मिथेनॉल हा त्याचा सॉल्वंट आहे. हा काय करतो आहे, हा रिड्युसिंग एजंट आहे. कोणाचा, हा आहे कार्बोनिल कंपाऊंडचा. काय करतो आहे मग हा, हा जो आहे तो रिड्यूस करेल कशाला, हा करेल कार्बोनिल कंपाऊंडचं कन्व्हर्शन कशामध्ये, अल्कोहोलमध्ये, ठीक आहे. बाकीचं फंक्शन दर्शाल तसं. आता तुम्हाला माहीत आहे की इथं Br जो आहे हा लिव्हिंग ग्रुप असू शकतो आणि OH तुमचा न्यूक्लिओफाइल आहे. तर ही रिॲक्शन इंटरनल न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होईल, ज्याला आपण म्हणतो आहे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. म्हणजे काय होईल, म्हणजे हे लोन पेअर जे असतात ऑक्सिजनचे हे रिॲक्ट करतील कशावर, या ब्रोमिनवाल्या कार्बनवर, आणि हा ब्रोमिन बाहेर निघेल. म्हणजे इथं काय चान्स आहे, इथं चान्स आहे तो इपॉक्साईड बनण्याचा. काय बनेल मग इथे, इथे हा याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, ठीक आहे. आणि एच प्लस आणि Br इथं काय निघेल बाहेर, तुमचं HBr निघून जाईल, ठीक आहे. आता यानंतर आपण पाहू की याचं काय करायचं. आता तुम्हाला जी आणि जी आयडेंटिफाय करायचं आहे. आणि ॲक्च्युअल तुमचा प्रोडक्ट काय दिला आहे तुम्हाला, प्रोडक्ट जो जो आहे तो प्रोडक्ट हा आहे, ठीक आहे. मग आता हा प्रोडक्ट आहे पण आपल्याकडे तर एकच बेंझिन रिंग दिली आहे. इथं प्रोडक्टमध्ये इथं दोन सांगितलं आहे, मग आपण जीला आयडेंटिफाय करू शकतो, हा इपॉक्साईड आहे. मग इथं आपण यूज करू एक फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. काय यूज करू इथे, फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता माहीत आहे की फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा निगेटिव्ह चार्जवाला आहे. हा काय करेल, हा अशा प्रकारे त्याला ओपन करेल. जसं हा ओपन झाला तर तुम्हाला काय मिळेल, हो C6H5, नंतर हा काय आहे तुमचा ओ निगेटिव्ह, आणि शेवटी तुम्ही काय केलं आहे, इथे तुम्ही फिनिल रिंगला अटॅच केलं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे रिॲक्शन झाली आहे. आणि हा काय असेल, MgBr, ठीक आहे. यानंतर काय होईल, आता तुम्हाला हायड्रेशन करायचं आहे, म्हणजे H+ केल्यावर इथं काय तयार होईल, ठीक आहे. हा झाला तुमचा OH आणि हा तुमचा, सॉरी, इथं तुम्हाला एक कार्बन वाढून द्यायचा आहे, इथं मी लिहितो त्याला, ठीक आहे. असं झालं. आता काय करायचं आहे, आता तुम्ही ॲडिशन आहे किंवा H+ आहे, जसं आपण H+ टाकू तर काय होईल, हे लोन पेट जे असतात ऑक्सिजनचे हे काय करतील, या प्रोटॉनला रिसीव करतील. आणि जर प्रोटॉनला रिसीव करत असेल तर त्या OHचं काय होईल मग, OHचं होईल OH2, ठीक आहे. म्हणजे हा झाला गुड लिव्हिंग ग्रुप तयार, ठीक आहे. आता यानंतर काय होईल,
यानंतर आपण पाहू का इथं जो हायड्रोजन आहे तो आणि हा बेसिकली लिविंग ग्रुप झाला आहे, ठीक आहे. आता तो तुमचा ॲसिड जो तुम्ही घेतला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय घेतला असेल H2SO4, तर त्यामधला तुम्ही काय यूज केला आहे, एच प्लस यूज केला आहे, मग शिल्लक काय असेल इथे HSO4 निगेटिव्ह. मग तो ॲज अ बेसचं काम करेल, इथं लिहितो आहे मी HSO4 निगेटिव्ह, तो या प्रोटॉनला घेऊन घेईल आणि हा अशा प्रकारे OH2 रिलीज होईल. आणि फायनली जो तुम्हाला प्रोडक्ट जो मिळेल तो असेल तुमचा स्टील बीन, याला काय म्हणतात C6H5CH11CH, आणि याला म्हणतात ट्रान्स स्टील बीन, ठीक आहे. हा जो प्रोडक्ट आहे जो बनला आहे आणि हा तुमचा फायनल उत्तर असेल, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. फक्त तुम्हाला रिएजंट्सबद्दल थोडंसं नॉलेज पाहिजे. पहिल्या रिॲक्शनमध्ये तुम्ही ब्रोमिनेशन केलं आहे ॲसिडिक मिडियममध्ये, अल्फा ब्रोमिनेशन ज्याला आपण म्हणू, अल्फा हॅलोजिनेशन म्हणू, ई तुम्हाला मिळाला. NaBH4MeH काय करेल, हा रिडक्शन करेल कार्बोनिक कंपाऊंडचं, आणि इथे तुम्हाला एफ मिळेल. नंतर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन रिॲक्शन ही झाली. नंतर जी तुम्ही नवीन रिएजंट शोधून काढला ज्याला आपण म्हणू फिली मॅग्नेशियम ब्रोमाइड, आणि तो रिॲक्ट झाल्यावर अशा प्रकारचं एलिमिनेशन झालं, ठीक आहे. तर हा क्वेश्चन 2008 आहे, ज्याला आपण म्हणतो गेट, सॉरी कशाचा, IIT जॅमचा, ठीक आहे. आणि हा सेम क्वेश्चन गेटमध्ये पण विचारला गेला आहे, त्याच्यामुळं अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला सॉल्व करू शकतो. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की याला सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि लाईक करा.